रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर आर ए कुंभार यांनी लिहिलेल्या संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामुळे आज मी तुमच्याशी बोलत आहे. जे ते पुस्तक वाचल्यानंतर काहीतरी करावं अशी जिद्द निर्माण झाली आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा आणि मग घरात बसून काय करायचं, तर आपण वाचन करू शकतो आणि म्हणून वाचनाचा छंद जोपासला आणि मग आज मी तुम्हाला अनेक पुस्तकांचा परिचय देऊ शकले. जे संवाद विद्यार्थी मित्रांशी हे जे पुस्तक आहे ते त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. त्याच लेखकांचं 10वं पुस्तक याच महिन्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे, त्याचा मी तुम्हाला आज परिचय करून देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे संकल्पते सिद्धी. हे पुस्तक जे आहे ते प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतर माणसाने काय केलं पाहिजे म्हणजेच रिटायर झालेल्या मंडळींसाठी हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की जसा काळ पुढे सरकू लागतो तस तसे समाजाचे स्वरूप जे आहे ते सुद्धा बदलते आणि हा समाज जो आहे तो अधिक भौतिकवादी आणि स्वकेंद्री बनू लागलेला आहे. मी आणि माझे कुटुंब इथपर्यंतच त्याचं आयुष्य सीमित झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते सुद्धा याला अपवाद नाहीत. तेही स्वकेंद्री बनलेले आहेत आणि समाजापासून अलगच राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर लेखकांनी आधुनिक वानप्रस्थाश्रमाची जी संकल्पना मांडलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे आणि प्रत्येक व्यक्तीला, फक्त सेवानिवृत्त झालेल्याच नाही तर जो व्यक्ती हे पुस्तक वाचेल त्या प्रत्येक व्यक्तीला ही माहिती जी आहे, हा संदेश जो आहे तो उपयोगी पडेल. सेवानिवृत्तीनंतर माझा समाजाला कसा उपयोग होईल किंवा मला काय करता येईल असं ज्यांना वाटतं त्यांनाच हे पुस्तक जास्त आवडेल. लेखक एक शिक्षक प्राचार्य आहेत आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांना नेहमीच मदत करत असतात आणि ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानं दिल्यानंतर त्या व्याख्यानांसाठी एकही रुपया ते घेत नाही. आजपर्यंत त्यांनी जी पुस्तकं लिहिली, एकूण जे 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, ती पुस्तकं लिहिल्यानंतर त्यांनी त्यासाठी सुद्धा एकही रुपयाचं मानधन घेतलं नाही. हा त्यांचा लेखक म्हणून एक वेगळेपणा आहे. मी हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये कधीच येत नाही. प्रत्येक सेवानिवृत्ताने आपणाजवळ जे काही आहे त्यातला थोडा तरी भाग समाजासाठी दिला तर समाजाला विधायक वळण लागेल आणि सर्वांनाच समाजामध्ये आनंदाने राहता येईल, हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. या पुस्तकातील लेखन जे आहे ते काल्पनिक आहे. कादंबरीचा नायक सेवानिवृत्त जरी असला तरी सुद्धा ही कादंबरी प्रत्येक व्यक्तीला, वाचणाऱ्या व्यक्तीला सामाजिक काम करायला प्रवृत्त करायला लावणारी आहे. समाजाला अनंत हस्ते देताना दातृत्वाच्या अनेक कृती यामध्ये आपल्याला दिसून येतात. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने हा प्रयत्न करावा हे लेखनाचे मुख्य प्रयोजन आहे. दत्ताजीराव ज्यावेळी शाळेत शिक्षक होते त्यावेळी अनेक गरीब मुलांची फी भरणे, मुलांना मार्गदर्शन करणे, मुलांना ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मदतीचा हात पुढे करणे हे काम करतच होते. बाबू हा एक अनाथ विद्यार्थी असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सुद्धा त्यांनी केलेला असतो. मुलगा इंजिनियर होतो तर मुलगी जी आहे ती शिक्षक असते. त्यांची नोकरी जी आहे ती पूर्ण होते आणि शाळेमध्ये एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठरवलेला असतो. प्रमुख पाहुण्यांचं भाषण जे असतं ते भाषण या दत्ताजीरावांना खूप भावतं आणि त्या भाषणाचा मुख्य विषय असतो की सेवानिवृत्तीनंतर सर्वसामान्य सेवकाने काय करावे. सेवानिवृत्ती हे माणसाच्या जीवनातलं खूप मोठं स्थित्यंतर असतं. काही काळ बरं वाटतं, खूप आरामदायी वाटतं, पण हळूहळू या आरामदायी जीवनाचा सुद्धा कंटाळा येऊ लागतो. ज्या पदावर आपण काम करीत असतो त्या पदाचा मिळणारा मान जो आहे तोही राहिलेला नसतो. आपण शिक्षक म्हणून नोकरी करत असतो, नोकरी करतो आणि कधीतरी ही नोकरी संपते आणि मग पुढे काय करायचं हे ठरलेलं नसतं आणि म्हणून जगणं जे आहे ते निरुद्देश बनतं. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात की
दररोज करायला काहीतरी काम असेल तर माणूस हा चिरतरुण राहतो. इकिगाई या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की जपानमधले जे लोक आहेत ते निवृत्तीनंतरही अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये निवृत्त होणे ही संकल्पनाच नाही. जोपर्यंत आपलं शरीर साथ देतं तोपर्यंत आपल्या आवडीचं काम ते करत राहतात. प्रगल्भ विचारांची उधळण करणे हे ज्याला जमतं त्याला म्हातारपण कधीच जाणवत नाही, आणि हा यामधला महत्वाचा भाग आहे. प्रगल्भ विचारांची उधळण करणं ज्याला जमलं त्याला म्हातारपण जाणवतच नाही. यामध्ये महत्वाचा भाग आहे तो समाजाला काहीतरी देण्याचा. पैसे असतील तर आपण आर्थिक मदत करू शकतो, ज्ञान असेल तर प्रबोधन करू शकतो, आणि यातील जर काहीच नसेल तर आपण शारीरिक श्रम आणि सेवा करू शकतो. सेवानिवृत्तीनंतर आपण आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमधून मुक्त होतो आणि मग यामध्ये आपल्या संस्कृतीत त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हटलेलं आहे. समाजकार्य करायचे म्हणजे नेमके काय करायचे? जी सेवा आपण आयुष्यभर केलेली आहे तीच सेवा पुढे चालू ठेवायची. इथे ज्या तिसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक असा आहे की परधर्मातील गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी सुद्धा त्याचा अंगीकार करू नका, उलट आपले कर्म जे आहे ते कर्मच करीत रहा आणि तेच योग्य असते. आपला धर्म शिकवायचा, आपण वाचन करावं, लेखन करावं, शिकवावं आणि जनतेचं प्रबोधन करावं, कारण ते काम जे आहे ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं आणि त्यामुळे त्याला फारसे कष्ट पडत नाही, आणि ही सुद्धा एक प्रकारची समाजसेवाच आहे. आयुष्य समाधानामध्ये घालवण्यासाठी हा एक चांगला मार्गही आहे, म्हणून तुम्ही करावं यासाठी सरांना मी शुभेच्छा देतो असं म्हणून ते वक्ते जे आहेत ते भाषण संपवतात. या भाषणाने दत्ताजीराव खूपच प्रभावित होतात. डळमळीत विचारांना बळकटी आलेली असते आणि त्यांना आधुनिक वानप्रस्थाश्रम समजलेला असतो. घरातील सर्वांच्या संमतीने आवश्यकता व गरज भासल्यास त्यांच्या संपर्कामध्ये राहून एटीएम कार्ड मोबाईल जवळ बाळगून आनंदाने त्या सर्वांचा निरोप घेऊन समाजाला काहीतरी देण्यासाठी बाहेर पडायचं असा संकल्प ते आपल्या मनामध्ये करतात. आपल्या कर्मभूमीस अखेरचा नमस्कार करून दत्ताजीराव घरी येतात. त्यांच्या भावना संमिश्र होत्या. विद्यार्थ्यांपासून दुरावल्याची मनामध्ये खंत होती तर समाजाचे शिक्षक होण्याची नवी उमेदही होती. आता महत्वाची बाब होती की ही संकल्पना जी आहे, हा संकल्प जो आहे तो आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवणं, त्यांना सांगणं, आणि मग दत्ताजीराव हा जो संकल्प आहे तो आपल्या कुटुंबियांपर्यंत कसा पोहोचवतात आणि त्यांनी संकल्प मांडल्यानंतर कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया येतात हे आपण पुढील भागामध्ये पाहूया.